डिवर लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसेच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169916। बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा, राजाराम रोड येथील प्रकार, अज्ञातावर गुन्हा दाखल। बँकेच्या अधिकारी तृप्ती विजयकुमार कांबोज 35 यांनी अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। कोल्हापूर ICICI बँकेच्या राजाराम रोड येथील ATM सेंटरवर अज्ञातानं डिपॉझिट मशीनमध्ये 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा जमा केल्या। हा प्रकार गुरुवार दिनांक 28 रोजी रात्री 10:00 सुमारास घडलाय। बनावट नोटा भरून बँकेची फसवणूक केल्याबद्दल बँकेचे अधिकारी तृप्ती विजयकुमार कांबोज 35 यांनी अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। राजाराम रोडवरील वसंत प्लाझा इथे ICICI बँकेचे ATM सेंटर आहे। या सेंटरमध्ये असलेल्या डिपॉझिट मशीनमध्ये कोणीतरी 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा जमा केल्याचं बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे। ज्या खात्यावरून पैसे जमा झालेत त्याचा शोध अधिकाऱ्यांनी घेतला, मात्र संबंधित खाते नंबरचा वापर दुसऱ्या व्यक्तीकडूनही होऊ शकतो, त्यामुळे अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून ATM सेंटरवरील CCTV फुटेजची तपासणी करून पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जातोय। दरम्यान बनावट, जीर्ण आणि फाटलेल्या नोटांचा भरणा होऊ नये यासाठी डिपॉझिट मशीनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असते, मात्र त्यालाही चकवा देऊन बनावट नोटा जमा झाल्यानं मशीनच्या कार्यपद्धतीबद्दल शंका निर्माण झाली आहे। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।